आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सैनिक टाकळीची निवडणूक तिरंगी होणार. सरपंच पदासाठी 9 तर सदस्य पदाकरिता 51 अर्ज दाखल. सैनिक टाकळी सरपंच पदासाठी 4 तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 27 अर्ज दाखल. सरपंच पदासाठी 9 इच्छुकांनी आणि ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 13 जागेकरिता 51 अर्ज भरण्याच्या मुदतीत दाखल झाले आहेत. उद्या दाखल झालेल्या अर्जाची छाननी होणार आहे. सैनिक टाकळी ग्रामपंचायतीची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सरपंच पदासाठी 4 तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 27 इच्छुक उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी विनायक माने यांच्याकडे दाखल केले आहेत. सरपंच पदासाठी विजयमाला लक्ष्मण पाटील, सुवर्णा बबन पाटील, हर्षदा विनोद पाटील, वंदना प्रभाकर पाटील तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून शशिकांत शामराव कदम, शिवाजी मधुकर गायकवाड, संतोष अण्णासो गायकवाड, सोनल किरण पाटील, वंदना सदाशिव पाटील, प्रभाग क्रमांक 2 मधून रामचंद्र बाळू वडर, सविता दिलीप पाटील, प्रभाग क्रमांक 3 मधून संतोष गणपती पाटील, वैभव तुकाराम पाटील, रेखा राजकुमार सुतार, निर्मला सावकर सुतार, वंदना प्रभाकर पाटील, निर्मला नेताजी पाटील, रेखाताई काकासो पाटील, अर्चना अनिल पाटील, प्रभाग क्रमांक 4 मधून कोंडीबा सुब्राव माने, आनंदराव भीमराव निर्मळे, बबन गुंडाप्पा चावरे, अंकुश गणपती माळगे, नीलम विलास कोळी, सुषमा मनोहर बन्ने, रेखाताई काकासो पाटील, जयश्री अनिल काटकर, सुवर्णा संभाजी पाटील, प्रभाग क्रमांक 5 मधून कुमार सखाराम आंबी, सुनीता चंद्रकांत माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज भरण्याच्या मुदतीत सरपंच पदासाठी 9 तर सदस्य पदासाठी 51 अर्ज दाखल झाले आहेत. उद्या गुरुवारी सकाळी 11 वाजता दाखल झालेल्या अर्जाची छाननी होणार आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संजीव गायकवाड. यामध्ये दिनांक 12/9/2018 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननीचा कार्यक्रम चालू होणार असून संपूर्ण अर्जाची छाननी होऊपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे. तसेच दिनांक 15/9/2018 दुपारी 3 वाजेपर्यंत या ठिकाणी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा मुदत या ठिकाणी आयोगाकडून देण्यात आलेली आहे. त्यानंतर ॲक्च्युली निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची नावे संख्या व नावे या ठिकाणी अंतिम होणार आहे. टाकळी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2018 याकरता दिनांक 5/9/2018 नामनिर्देशन फॉर्म भरण्याची मुदत सुरू झालेली होती. त्यामध्ये आज दिनांक 11/9/2018 हा अंतिम दिनांक नामनिर्देशन भरण्याचा होता. आज दिनांक 11/9/2018 रोजी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 27 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे. तसेच थेट सरपंच पदासाठी आज दिनांक 11/9/2018 रोजी 4 उमेदवारांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केलेले आहे. एकूण टाकळी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज अखेर सरपंच पदासाठी 9 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. तसेच सदस्य पदासाठी 51 उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत.